भारतातली मंदिरं हा आपल्या एक वैभवाचा ठेवा आहे, आणि त्याची एक जनरल रचना असेल किंवा त्याच्यावरचं स्थापत्य असेल, त्याच्यानंतर त्यातल्या मूर्तींचे प्रकार असतील आणि त्याच्या ज्या सगळ्या टेक्निकल डिटेल्स आहेत, अनेकदा मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर आपण या सगळ्यामध्ये कन्फ्युज होत असतो. बऱ्याच वेळेला मंदिरांचे वेगवेगळे प्रकार आपल्याला माहिती नसतात किंवा मंदिर आपल्याला टेक्निकली समजून घेता येत नसतात. तर या सगळ्यासाठी बेसिकली आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज प्राचार्य डॉक्टर मंजिरी भालेराव, डॉक्टर मंजिरी भालेराव या टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये असोसिएट प्रोफेसर आहेत. इंडॉलॉजी आणि आर्किओलॉजी याच्यावर त्यांचा स्पेशल अभ्यास आहे, आणि खरं तर मंदिरांचं आर्किटेक्चर किंवा मूर्तीशास्त्र तर यांच्या एका सखोल अभ्यासासाठी मंजिरी मॅडमना आपण सगळेजण ओळखतो, आणि आज या सगळ्याच मंदिरांची माहिती जाणून घेण्यासाठी आपण त्यांना आपल्या डिनर टाइम भटकंतीमध्ये इन्व्हाइट केलंय. मॅडम तुमचं सहर्ष स्वागत. मुलाखतीकडे आपण वळूया. खर तर म्हणजे महाराष्ट्रातली मंदिरं असतील, आपण जनरली ट्रेकला गेल्याच्या नंतर म्हणजे भले हरिश्चंद्रगडचं हरिश्चंद्रेश्वर मंदिर असेल किंवा रतनवाडीचं अमृतेश्वर मंदिर असेल, सिन्नरचं गोंदेश्वर मंदिर असेल, तर ही सगळी मंदिरं अनेकदा ट्रेकरच्या ट्रेकमध्ये आपण त्यांना भेट देत असतो, पण बऱ्याच वेळेला आर्किटेक्चरच्या बाबतीत थोडासा संभ्रम निर्माण होतो, कारण अनेकदा सगळीच मंदिरं हेमाडपंथी आहेत किंवा सगळीच मंदिरं चालुक्य काळात आहेत वगैरे वगैरे असे संभ्रम होत असतात. आणि खरं तर याचीच उत्तर देण्यासाठी आज तुम्ही आमच्यावर आहात. तर बेसिकली भारतामध्ये मंदिरं बांधण्याची सुरुवात कधीपासून झाली? कसं आहे ओंकार, की आपल्याकडे मुळामध्ये आपला धर्म जो आहे आपल्या देशातला तो यज्ञ धर्म होता. आपल्याला माहिती आहे की वेद जे आहेत आपलं सगळ्यात प्राचीन वाङ्मय आहे, तर त्या वेदांमध्ये जो काही धर्म आपल्याला दिसतो त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की एकंदरीत यज्ञ करणारे लोक होते, आणि त्याच्यामुळे देवाला जे आवाहन करायचंय ते अग्नीच्या द्वारे करत असत, आणि त्यामुळे आपल्याला मंदिरांची ही गरजच नव्हती भारतामध्ये. इनफॅक्ट भारतामध्ये त्यामुळे मंदिरं बांधलेलीच नव्हती प्राचीन काळामध्ये. तर अशा प्रकारे ते यज्ञ करत असावेत असं आपल्याला एकंदरीत चित्र कुठलंही उपलब्ध नाही आहे, पण हे काही कारणाने काढून घेतलेलं चित्र असल्यामुळे ते मी दाखवते तुम्हाला इथे. पण साधारणपणे अगदी प्राचीन काळापासून म्हणजे वैदिक काळ जो आहे, साधारण त्या काळापासून ते आपल्याला असं दिसतं की उपनिषदांचा काळ जो आहे इसवी सन पूर्व 6वं शतक, 5वं शतक, 4थं शतक या काळापर्यंत एकंदरीत यज्ञसंस्था बरीच बलवान होती असं आपल्याला दिसतं. आणि त्यामुळे असं आहे की मंदिरं बांधायची गरजच नसल्यामुळे मंदिरं बांधलेली नव्हती, आणि त्यामुळे मूर्तीपूजा पण नव्हती भारतात. आणि मग पुढे असं दिसतं की एकदम आपल्याला दिसणारा भौतिक पुरावा जो आहे याबद्दलचा, नेक्स्ट स्लाइड, तो एकंदरीत आहे तो बौद्ध स्थापत्यातनं दिसतो. म्हणजे खरं म्हटलं तर भारतामध्ये मिळणारा पहिला स्थापत्याचा पुरावा जो आहे दगडातला तो बौद्धांचाच दिसतो. आणि जे हे स्तूप आहेत किंवा अशोकाच्या काळात झालेले काही त्याचे त्याने निर्माण केलेलं स्थापत्य, त्याने उभे केलेले स्तंभ, त्याच्या काळात कोरल्या गेलेल्या गुहा आणि त्यानंतरच्या काळात बांधले गेलेले असे स्तूप हे आपल्याला समोर आज उभे आहेत. म्हणजे असं नाहीये की याच्या आधी काही नव्हतं, पण ते जे माध्यम त्यांनी वापरलेलं होतं ते खूपच फ्रजाईल होतं, म्हणजे लाकूड होतं, विटांचं होतं, की जे पडून गेलं आणि आपल्याला काही दिसत नाही. पण आज जे दगडामध्ये उभं असलेलं स्थापत्य आहे याच्यामधनं आपल्याला काही प्राचीन मंदिरांचे चित्र शिल्पांमध्ये असणारी त्याची डिपिक्शन्स ही पाहायला मिळतात. आता आपण आता समोर जे बघतो आहोत हे भारूत नावाचा एक स्तूप आहे मध्यप्रदेशमध्ये, तिथे असलेलं एक शिल्प आहे. त्या स्तूपावरती जे काही शिल्प होती ते शिल्प आपण इथे पाहतोय. आज ती सगळी शिल्प ठेवलेली आहेत कलकत्त्याच्या इंडियन म्युझियममध्ये. तर तिथे आपल्याला एक गेटवे तोरण दिसतंय. पहा, माझ्याकडे तर पॉइंटर नाही काम करत आहे, पण एक तोरण आहे आणि त्याच्या आतमध्ये पागोडं ठेवलंय आणि त्याच्यावरती एक डोम सारखं स्ट्रक्चर बांधलेलं आहे की ज्याला 4 खांब आहेत आणि लोक नमस्कार करतायत. तर ते खरं म्हणजे एक प्राचीन स्थापत्याचा नमुना आहे की ज्याच्यामध्ये 4 खांबांवरती छप्पर उभं करून त्याला शेल्टर दिलेलं आहे. किंवा जी पूजनीय वस्तू आहे ज्याला ऑब्जेक्ट ऑफ वर्शिप असं म्हणू आपण, तर त्या पूजनीय वस्तू ही बदलत आहेत. कधी कधी मूर्ती असते, कधी अजून दुसरं काही असू शकतं. इथे तुम्हाला दिसतंय ते म्हणजे बुद्धाचं पागोटं आहे, की जे असं मानलं जातं बौद्ध परंपरेमध्ये की जेव्हा बुद्धाने केस कापून संन्यास घेतला तेव्हा त्याचे केस, त्याची चुडा आणि म्हणजे त्याचे केस आणि त्याचं पागोटं घेऊन शेवटी इंद्र, पागोटं म्हणण्यापेक्षा हेडगिअर म्हणू आपण, ते काय अगदी पागोटं नसतं जे काय तो डोक्यावर ठेवायचं, ते घेऊन इंद्र स्वर्गात जाऊन ते घेऊन गेला आणि तिकडे देव त्याची पूजा करत होते. तर अशा प्रकारचं आपल्याला साहित्यामध्ये मिळणारा रेफरन्स इथे डिपिक्शन तुम्हाला कलेत दिसतं. आणि त्याच्यावरती एक शिलालेख आहे जो उजवीकडे मी लिहिलेला आहे, सुधम्म देवसभा भगवतो चुडामहो. त्या शिलालेखामध्ये असं सांगितलं की सुधर्म नावाची ही देवसभा आहे आणि त्याच्यामध्ये भगवंतांच्या चुडेची पूजा होती. तर ती पूजा करणारे लोक पण दिसतात नमस्कार केलेले वगैरे, पण आपल्याला बघायचं काय तर याच्यामध्ये दिसणारं स्थापत्य.
ते आर्किटेक्चर जे आहे की चार खांबांवरती छप्पर असलेलं एक कुठलं तरी असं शेल्टर असलेलं एक स्थापत्य निर्माण केलेलं आहे की जे त्यावेळेचं मंदिरच म्हणायला पाहिजे. तर अशा प्रकारची छोटेखानी मंदिरं त्या काळामध्ये होत असावीत असं आपल्याला या याच्यावरनं दिसतं खरं तर. पण त्याचे प्रत्यक्ष पुरावे काही मिळालेले नाही आहेत कारण ते दगडामध्ये नव्हते, ते होते सगळे विटांमध्ये किंवा लाकडांमध्ये आणि त्याच्यामुळे ते आज पडून गेलेले आहेत सगळे. मॅडम आता तुम्ही जसं म्हणालात की मूर्तीपूजा जी होती ती आपल्याकडे नव्हती कारण सगळं यज्ञ या प्रकारात देवपूजा केली जायची. पण मूर्ती या कधीपासून बनवायला सुरुवात झाली, म्हणजे मूर्तींचा एक्झिस्टन्स आपल्याला कधीपासून बघायला मिळतो? हा कसं दिसतं की आज आपल्याकडे उपलब्ध पुरावे जे आहेत ते साहित्यातनं जे आहेत ते काही आहेत साधारणपणे इसवी सन पूर्व 4th शतक वगैरे या काळातले, की ज्या काळामध्ये आपल्याला असं दिसतं की साहित्यामध्ये कुठेतरी एखाद्या देवाच्या मूर्तीचा उल्लेख येतो पण प्रत्यक्षामध्ये त्या काळातली मूर्ती मिळत नाही. पण त्याचबरोबर त्या काळातले आपल्याला यक्षांच्या मूर्ती सापडतात म्हणजे मौर्य काळामध्ये तयार केलेल्या खूप मोठ्या. म्हणजे सांगत होते की आपल्याकडे साहित्यात ना आपल्याला काही अशा लोकदेवांचे उल्लेख सापडतात की ज्याच्यामध्ये यक्षांचा उल्लेख दिसतो. आणि सांगितलेलं असं आहे की तुम्ही जर गाव सोडून कुठे बाहेर जाणार असाल जाताना आपल्या गावाच्या वेशीवरती जे झाड आहे त्या झाडावरचा जो यक्ष आहे त्याची पूजा करा, त्याचं आवाहन त्याचा आशीर्वाद घ्या आणि मग पुढे जा. जाताना त्याच्या झाडाच्या पारावरती नैवेद्य ठेवून जा म्हणजे तो यक्ष येऊन तो नैवेद्य खाऊन जाईल. तर अशा प्रकारच्या कल्पना त्या काळामधल्या लोकांच्या मनात पुष्कळ होत्या. आणि इनफॅक्ट हे जे पार बांधलेले असतात झाडांच्या खाली ते तुम्हा आम्हाला बसून गप्पा मारण्याकरता नसतात, तर ते यक्षांना झाडावर त्या झाडावरचा जो काही कोणी यक्ष असेल देव असेल त्याने खाली येऊन तो नैवेद्य घ्यावा म्हणून ते पार बांधलेले असतात. आणि ते फार प्राचीन काळापासून आपल्याला दिसतात. पण ज्याला आपण आज ग्रामदैवत म्हणू अशा प्रकारचे हे यक्ष कुठेतरी त्या काळामध्ये होते आणि जे लोकप्रिय होते लोक त्यांची पूजा करायचे उपासना करायचे असं दिसतं. आणि या यक्षांच्या मूर्ती पुढे लोक बनवायला लागले, दगडातल्या मूर्ती बनवायला लागले. पण त्याच्या आधी नक्की लाकडातल्या किंवा मातीच्या ज्या आपल्याला आज मिळालेल्या नाहीयेत पण दगडातल्या मोठ्या मोठ्या मूर्ती मिळतात. म्हणजे आपले जे देव पौराणिक देव आहेत शिव विष्णू वगैरे तर त्यांच्या मूर्ती मिळायच्या आधी आपल्याला यक्षांच्याच मूर्ती सापडतात. आणि ज्या सर्व धर्मियांसाठी आहेत म्हणजे असं नाहीये की एखादा यक्ष आहे तो फक्त बौद्धांचाच यक्ष आहे किंवा जैनांचा आहे ते पुढे आलेत नाही असं नाही. पण मुळात ते लोकदेव आहेत आणि पुढे हळूहळू या सगळ्या धर्मांनी ऍसिम्युलेट केले गेलेले असं दिसतं. त्यामुळे या काळामध्ये यक्षपूजा जशी आहे त्यानंतर काही काळाने आता आपण बघतो ते साईड जी आहे ते इंडो ग्रीक नावाचे राजे आहेत की जे मौर्यांच्या नंतर साधारणपणे आजचा जो पाकिस्तान अफगाणिस्तानचा भाग आहे त्या परिसरामध्ये हे लोक राज्य करत होते. आणि म्हणून त्यांना ते मूळचे ग्रीक होते, ते उत्तरेतनं म्हणजे अफगाणिस्तानच्या वरून ते भारतामध्ये आलेले होते. आणि त्यांनी भारतीय लोकांवरती राज्य केलं होतं, त्यांनी भारतीय लिपी आणि भारतीय भाषा वापरून नाणी पाडलेली होती. एवढंच ना त्यांच्या कॉइन्स वरती आपल्याला भारतीय देव पण दिसतात. तर त्याच्यामुळे त्यांना आपण इंडो ग्रीक राजे असं म्हणतो की ग्रीक्स जे भारतावरती राज्य करत होते. तर या राजांची जी नाणी आहेत नेक्स्ट स्लाइड जी आहे ती त्या नाण्यांवरती आपल्याला पहिल्यांदा अशा प्रकारचं भारतीय देवांचं अंकन दिसतं. म्हणजे भारतीय इतिहासामध्ये कोणत्याही देवाची मूर्ती मानवी रूपामधलं अंकन हे कसं दिसत असेल तेव्हा मूर्ती कशा असतील हे दाखवणारे हे पहिले पुरावे आपल्याला दिसतात. साधारणपणे इसवी सन पूर्व 2 शतकातले म्हणजे आजच्यापासून 2200 वर्षापासून पूर्वीचे हे पुरावे आपल्याला दिसत आहेत की हे जे आपले पौराणिक देव आहेत पुढे ज्यांना खूप महत्व मिळालं विष्णू किंवा शिव आहेत त्यांच्यापैकी विष्णू जो आहे म्हणजे त्याचा कृष्ण हा फॉर्म आणि त्याचा भाऊ बलराम तुम्हाला या दोघांच्या मूर्ती या दोघांची चित्र मानवी रूपातली या कॉइन्स वरती दिसत आहेत. आणि तसंच डावीकडे दिसत आहे ती लक्ष्मी आहे हातामध्ये तिने कमळ घेतलेलं आहे खालती पण लक्ष्मी दिसतीये. तर अशा प्रकारच्या या देवांची उपासना या परिसरामध्ये सुरू होती लोकप्रिय होती. आणि म्हणूनच त्या राजांनी ते राजे खरं तर फॉरेनर्स होते पण त्यांनी आपल्या लोकांसाठी म्हणून जी नाणी पाडली होती त्यावर त्यांनी त्या लोकांच्या देवांची चित्र टाकलेली होती हे आपल्याला दिसतं. त्यामुळे अशा प्रकारच्या जर डिपिक्शन्स कॉइन्स वरती दिसत असतील तर याचा अर्थ असा आहे की आतापर्यंत मूर्तीपूजा रूढ झालेली आहे. पण तिचे आपल्याला पुरावे कुठलेही भौतिक स्वरूपात सापडलेले नाही आहेत कारण अर्थातच ते ज्याला आपण असं मटेरियल आहे की जे लवकर नष्ट झालेलं आहे त्याच्यामध्ये माती असेल चित्र असतील लाकूड असेल हस्तिदंतही असू शकतं पण आपल्याला ते मिळालेले नाही आहेत. तेव्हा मिळालेला एव्हिडन्स कसा आहे तर तो अशा प्रकारच्या नाण्यांपर्यंत मिळालाय. पण म्हणजे याचा अर्थ सेकंड सेंचुरी बीसी मध्ये मूर्तीपूजा चांगलीच रूढ झालेली आहे लोकप्रिय झालेली आहे हे आपल्या लक्षामध्ये येऊ शकतं.
पुढे जाऊयात. तर याच राजांपैकी हा जो राजा आहे मिनँडर, तर असे त्यांचे पुष्कळ राजे होते या इंडो ग्रीकांचे, पण त्यांच्याकडे ती परंपरा आहे. म्हणजे असं मानलं जातं की भारतीय परंपरेमध्ये मूर्तीपूजेचा जी सुरुवात जी आहे ती ग्रीकांमुळे झालेली आहे, कारण त्यांच्याकडे अशा प्रकारची मूर्तीपूजा रूढ होती त्यांच्या धर्मामध्ये. आणि त्यामुळे तुम्हाला दिसतंय की या कॉइन्स वरती खाली जी डावीकडे टोपी घातलेली स्त्री आहे ती अथेना नावाची देवी आहे. अथेन्स नावाचं जे शहर आहे ग्रीसमध्ये, त्या नगराची ती अधिष्ठात्री देवता आहे आणि तिचं वाहन घुबड आहे जे तुम्हाला दुसरीकडे बघायला मिळतंय. तर अशा प्रकारची डेपिक्शन्स त्यांच्या कॉइन्स वरती असायची, त्यांची परंपरा फार जुनी आहे ग्रीकांची, तर तीच त्यांनी भारतात पण कंटिन्यू केली. आणि मग त्यांच्यामुळे असं झालं की इव्हन भारतीय लोकांनी पण देवदेवतांची चित्र नाण्यांवरती पुढे पुढे द्यायला सुरुवात केली, पण बऱ्याच उशिरा. यांची चित्र आधी येतात नाण्यांवरती इंडो ग्रीकांच्या काळामध्ये. पुढे जाऊ जरा मॅम. अनेकदा आपण म्हणजे इंडियामध्ये फिरताना असेल किंवा कदाचित बाहेर इंडोनेशियामध्ये वगैरे जेव्हा लोक जातात, तर त्यांना म्हणजे हे ऍक्च्युअली महाराष्ट्रामध्ये पण अनेकदा आपल्या ट्रेकर्स लोकांना ऐकायला मिळतं की जगातलं सगळ्यात प्राचीन मंदिर हे आमच्या गावामध्ये बांधलं गेलं, किंवा भारतातलं सगळ्यात प्राचीन मंदिर हे आमच्या गावामध्ये बांधलं गेलं. तर भारतामध्ये सगळ्यात जे कुठलं जुनं मंदिर आहे किंवा सगळ्यात जे कुठलं प्राचीन मंदिर आहे त्याचे अवशेष आपल्याला मिळाले? आता कसं आहे की सगळ्यात पहिलं मंदिर कोणतं बांधलं असेल हे काही समजत नाही आपल्याला, पण आपल्याला मिळालेले अवशेष जे आहेत त्याच्यामध्ये आपण हा जो ही जी साईड पाहतोय त्याच्यामध्ये राजाचं नाव आहे अँटियाल किडास. हा पण एक राजा होता की जो इंडो ग्रीक राजा होता त्याच्या त्यांच्याच परंपरेतला हा पण एक राजा होता. आणि त्याने त्याचा एक राजदूत पाठवलेला होता, त्याचं नाव होतं हेलिओडोरस विदिशेला. मध्य प्रदेशमध्ये जे विदिशा नावाचं गाव आहे त्या ठिकाणी हा हेलिओडोरस गेला होता. आणि तिथला जो स्थानिक राजा होता त्याचं नाव होतं भागभद्र. दरबारात हा काहीतरी कारणाने गेला होता, पण तिकडे पुढची स्लाइड दाखव. तिथे गेल्यानंतर त्याने विदिशेला बघितलं की तिथे एक विष्णूचं मंदिर आहे, आणि मग त्याने त्या विष्णूच्या मंदिराच्या समोर एक गरुड स्तंभ उभा केला. हा जो स्तंभ दिसतोय हा स्तंभ खरं म्हणजे त्याच्यावरती आता ते शिल्प नाहीये गरुडाचं, पण त्याच्यावरती एक शिलालेख आहे. तुम्हाला खाली दिसतायत दोन तीन फोटो त्याच्यामध्ये, एका तो शिलालेख पण दिसतोय ब्राह्मी लिपी आणि प्राकृत भाषेमधला, आणि डावीकडे त्याचं भाषांतर त्याची माहिती तिथे ठेवलेली आहे त्याचाही फोटो दिसतोय. तर हा स्तंभ आणि त्याच्यावरचा शिलालेख नीट वाचला, त्याचं महत्व जाणून घेतलं म्हणजे डॉक्टर डी आर भांडारकर यांनी. त्यांनी सांगितलं की हा अतिशय महत्वपूर्ण स्तंभ आहे, कारण याच्यावरती हा शिलालेख आहे की जो एका ग्रीक माणसाचा, विचार करा की हा हेलिओडोरस नावाचा माणूस जो आहे तो मुळात ग्रीक आहे वंशाने धर्माने काय नॅशनॅलिटीने म्हणून. आता तो आहे इथला राजदूत या तक्षशिलेचा राजा जो होता अँटियाल किडास त्याचा, आणि तो काही कारणाने जेव्हा विदेशेला आलेला आहे तेव्हा त्याच्या मनामध्ये ही भगवत भक्ती इतकी जास्त आहे, म्हणजे विष्णूच्या बद्दलचं प्रेम आणि आदर आणि काय त्याचा जो भाव आहे मनामधला तो इतका जास्त की त्याने मंदिर बघून मंदिराच्या समोर गरुड स्तंभ उभा केला. आणि त्यात तो असंही लिहितो की याचं मी मला जे काही पुण्य मिळालेलं आहे हे उभं करून ते मी माझ्या आई वडिलांना देतो. तर अशा प्रकारचे त्याचे भाव आहेत या सगळ्या प्रकारामध्ये हे त्या लेखामध्ये बघायला मिळतात. आणि मग या ठिकाणी मंदिर तर उभं नाहीये पण हा स्तंभ उभा आहे, आणि स्तंभावरचा शिलालेख आहे तो सांगतोय की इथे मंदिर होतं. त्यामुळे असं सांगणारा तसं म्हटलं तर हा पहिलाच पुरावा आपल्याला दिसतो प्राचीन भारतातला, म्हणजे याच्या आधी मंदिरं नव्हती असं नाही, ती होती फक्त मिळालेली नाहीयेत, पण हा मिळालेला आहे कारण हा दगडातला पुरावा आहे. आणि पुढची स्लाईड पहा की इथे जेव्हा उत्खनन केलं गेलं या ठिकाणी समोर त्या स्तंभाच्या तेव्हा अशा प्रकारचं एक मंदिराचे अवशेष सापडले. आता मधली जी भिंत दिसते ती भिंत आजच्या मातीची मुद्दाम ठेवलेली आहे, पण खाली तुम्हाला तो असा एक दंडगोलाकृती प्लॅन दिसतोय एलिप्टिकल, तो त्या मंदिराच्या गाभाऱ्याचा वगैरे प्लॅन आहे. म्हणजे त्या काळातली मंदिरं जी होती ती थोडी छोटीच होती, विटांची लाकडाची अशीच ती मंदिरं असणार, पण त्याचा प्लॅन मात्र जसा आज आपण बघतो की चौरस गाभारा पुढे मोठा मंडप असा काही त्याचा प्लॅन नव्हता असं आपल्याला दिसतं. आणि मधला जो गोल असा दंडगोल यात बहुतेक मूर्ती असेल अशी शक्यता आहे. आता काहीच मिळालं नसल्यामुळे आपण काही सांगू शकत नाही की ती मूर्ती नेमकी कोणाची होती कशी होती, पण इथे होतं हे आपल्याला पुराव्यामध्ये दिसतंय. मॅम अनेकदा आपण असं बघतो की काळ्या पाषाणातली मंदिरं, म्हणजे आपण सह्याद्रीमध्ये बघितलं तर जनरली काळ्या पाषाणातली मंदिरं आपल्याला बघायला मिळतात. तेच आपण समजा जर हंपी बदामी साईडला गेलो तर थोडीशी तांबूस आकाराची जे दगड आहेत ते वापरले जातात. पण करेक्ट करेक्ट. तर पूर्वीपासून खर तर ही जी सगळी मंदिरं होती ही नक्की कुठल्या फॉर्म मध्ये बांधली जायची, म्हणजे त्यासाठी काय मटेरियल तयार, म्हणजे अगदी प्राचीन मंदिरांमध्ये कोणतं मटेरियल वापरलं जायचं? आता कसं असतं की जो मंदिर बांधतो त्याची आर्थिक परिस्थिती कशी आहे याच्यावरती बरेचदा ते मटेरियल ठरतं. आणि त्याच्यामुळे अगदी प्राचीन काळी अशी काही आजच्यासारखी एवढी श्रीमंती कोणाची उतू चाललेली नव्हती, त्याच्यामुळे ते लोक
त्याला आपण असं गरिबांचा मटेरियल होतं की कुडाची पहिल्यांदा जशी घरं पण अगदी बांबूच्या कामट्या आणि त्याच्यावरती माती थापून केलेल्या भिंती अशी अगदी सुरुवातीची घरं असायची. त्यानंतर मग विटांची घरं व्हायला लागली ज्याला परवडतात विटा वापरणं. तसं आपल्याला दिसतं की विटांची मंदिरं सुद्धा बांधली गेली होती. त्याच्या आधी काही मंदिरं अशी पण असतील की ज्याच्यामध्ये फक्त लाकडाचा वापर केलाय, मातीच्या भिंती केल्यात आणि छोटासा एक देवघर तयार केलंय आणि लोक त्याची पूजा करतात. पण थोडी त्यांची जेव्हा आर्थिक परिस्थिती सुधारते तेव्हा असं दिसतंय आपल्याला की साधारणपणे इसवी सनाचं चौथं शतक, पाचवं शतक या काळामध्ये आपल्याला अशा प्रकारची विटांची मंदिरं बघायला मिळतात. ती महाराष्ट्रात पण आहेत आणि भारतात सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी सापडतात. पण जास्त करून आपल्याला दिसतात ती महाराष्ट्रातली मंदिरं पैठण, जे आज मराठवाड्यामध्ये आहे औरंगाबादच्या जवळ, तिथे सापडलेली आहेत. नंतर मांढळ नावाचं गाव आहे नागपूरजवळ, नागपूरमध्ये म्हणजे जिल्ह्यामध्ये. एक नागरा नावाचं गाव आहे विदर्भामध्येच आहे भंडारा जिल्ह्यामध्ये. वाशिम नावाचं गाव आहे अकोल्यामध्ये. तर या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारची काही ब्रिक टेम्पल्स म्हणजे विटांची मंदिरं सापडल्याचे पुरावे आहेत. नेक्स्ट. पण एक खूप महत्वाचा पुरावा येतो तो म्हणजे तेर या गावामधला. तेर हे गाव म्हणजे प्राचीन तगर नगरी आहे. तगरपुर असं त्याचं नाव होतं आणि ते मोठं त्यावेळेला व्यापारी केंद्र होतं आणि तिथे ते उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये येतं आज. तर तिथे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये अगदी प्राचीन काळापासून जे वस्तीचे अवशेष सापडले म्हणजे अगदी मौर्य काळापासून सुद्धा इथे वस्ती असावी असं आपल्याला दिसतं. आणि खूप मोठ्या प्रमाणात इथे उत्खनन पण झाली, नुकतंच तिथे उत्खनन झालेलं पण आहे, त्याचे रिपोर्ट आता येत आहेत, पूर्वी पण झालेलं होतं. तर या सगळ्यातनं लक्षामध्ये असं येतं की तेरला फार प्राचीन काळापासून वस्ती होती लोकांची आणि तिथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये बौद्धांची, जैनांची, हिंदूंची मंदिरं किंवा त्यांचं स्थापत्य इथे तयार झालेलं होतं. पण आज नेक्स्ट जेव्हा आपण तेरला जातो तिथे आपल्याला काय दिसतं तर खूप वेगळी काही मंदिरं बघायला मिळतात. तेरचं हे त्रिविक्रम नावाचं मंदिर आहे. त्रिविक्रम का तर आतली मूर्ती जी आहे विष्णूची ती त्रिविक्रमाची आहे वामन अवताराच्या वेळेची, त्याच्यामुळे त्याला त्रिविक्रम असं म्हटलेलं आहे. मंदिराचं नाव त्रिविक्रम असं लोकांनी ठेवलेलं आहे. पण आज या मंदिराचं स्ट्रक्चर जे दिसतंय त्या ज्यांना थोडंसं बौद्ध स्थापत्य माहिती आहे त्यांना असं वाटेल की अरे हे तर चैत्यगृहच आहे, कारण त्याचा चापाकार आहे, प्लॅन जो आहे त्याचा मंदिराचा तो अपसाइडल आहे. जसा हॉर्सशू शेप्ट कसा असतो तशा प्रकारचा चैत्यगृहाचा प्लॅन कसा असतो तसा ह्याचा प्लॅन आहे. आणि त्याचं छप्पर जे आहे, छत जे मंदिराचं आहे ते गजपृष्ठाकृती आहे, व्हॉल्टेड रूफ ते आहे. त्यामुळे हे हिंदू मंदिर आहे का असं करणार नाही अशा प्रकारची असं आपल्याला बघून वाटतं खरं म्हणजे. पण एकंदरीत त्याची जरा डागडुजी करायला लागली कारण मध्यंतरी भूकंपाच्या वेळेला काही धक्का बसला होता, प्लॅस्टरिंग वगैरे केलेलं आहे, पण मूळ स्ट्रक्चरला काही बदल केलेला नाहीये. त्यामुळे आपल्याला दिसतं की हे जे मंदिर आहे हे प्राचीन विटांच्या मंदिरांपैकी एक महाराष्ट्रातलं आपल्याला अजूनही उभं असलेलं दिसतं. आपण पुढच्या स्लाइडला जाऊयात म्हणजे आपल्याला अजून त्याची थोडीशी माहिती दिसते. तिकडे आज असा बोर्ड लावून ठेवला आहे महाराष्ट्र सरकारने आणि तिकडे त्याची सगळी माहिती पण लिहून ठेवलेली आहे, कुणी गेलात तर तुम्हाला वाचता पण येईल. नेक्स्ट. हे ते मंदिर आहे, त्याच्या अंगणामध्ये आपल्याला दिसतं की त्याचा मंडप जो आहे तो मोठा वेगळा आयताकृती आहे आणि मागे हे चापाकार गाभारा आहे आणि त्याच्या बाहेरच्या बाजूने असे अर्धस्तंभ काढलेले दिसतात. म्हणजे काय, ते थोडेसे भाग खांब बाहेर आलेले आहेत भिंतीतनं, त्याला अर्धस्तंभ असं म्हणतात. म्हणजे हाफ प्रोजेक्टेड पिलर्स जे असतात किंवा एंगेज्ड पिलर्स जे असतात त्यांना अर्धस्तंभ किंवा पिलॅस्टर असं म्हणतात टेक्निकल टर्म्समध्ये. तर ते तुम्हाला दिसतात आणि ही थोडीशी द्राविड छाप असलेलं हे मंदिर आहे. पण तसं म्हटलं तर हे वेगळ्याच प्रकारचं मंदिर आपल्याला इथे दिसतंय की असं कुठे फारसं कुठे भारतामध्ये दिसत नाही. नेक्स्ट. आतमध्ये ही प्रचंड मोठी विष्णूची मूर्ती आहे त्रिविक्रमाची. नेक्स्ट. आणि तिथेच तेरमध्येच आपल्याला दिसतं की थोडं नंतरच्या काळामध्ये अजून एक विटांचं सुंदर मंदिर बांधलं गेलेलं आहे, ते म्हणजे उत्तरेश्वर नावाचं. तुम्हाला दिसतंय इथे की सगळं विटांचं बांधकाम आहे पण त्यांनी विटांमधून सुद्धा त्या मंदिराचे जे प्रोजेक्शन्स आहेत ती सगळी व्यवस्थित दाखवलेली आहेत. म्हणजे त्या मोल्डेड विटा आहेत का नॉर्मल विटा करून त्याला त्यांनी घासून हवा तो शेप आणलेला आहे हे सांगता येणं थोडस अवघड आहे. आज शक्यता अशी की मोल्डेड सुद्धा असतील किंवा काही बाबतीमध्ये लागेल तसं त्यांनी शेप पण देऊन घेतला असेल. पण द्राविड शैलीचा प्रभाव असलेलं हे मंदिर आपल्याला इथे बघायला मिळतं सातव्या शतकामध्ये. नेक्स्ट. त्याचं नाव उत्तरेश्वर, हे विटांचंच मंदिर आहे. त्याचाच जुना फोटो आहे डागडुजी भाईच्या आधीचा. नेक्स्ट. नेक्स्ट. जरा साईडनी बघूया. त्याला एक लाकडी द्वारशाखा होती. म्हणजे पहा की आता आपल्या मंदिरात सगळं दगडीच असतं कारण मंदिर दगडाचं असतं, पण पूर्वी लाकूड आणि विटा
या दोन माध्यमातून तयार केलेलं हे स्थापत्य आहे. ते आता लाकडी द्वाराच्या कथेने हलवली तिकडनं, पण ही जुनी एक नंतरची एक साधी लावून ठेवलेली आहे सपोर्ट म्हणून. पण अशा प्रकारची लाकडी द्वारशाखा म्हणजे डोअर फ्रेम ज्याला म्हणतो ती तुम्हाला इथे बघायला मिळते. नेक्स्ट, त्यांनी ती ओरिजिनल ठेवलेली आहे तिकडच्या म्युझियममध्ये. आता तुम्हाला साईड व्ह्यू दिसतो या मंदिराचा, त्याच्यातनं किती प्रोजेक्शन्स त्यांनी या बांधकामातनं काढलेले आहेत, आणि त्याच्यावरती नंतर प्लॅस्टरिंग होणार, आणि मग प्लॅस्टरच्या नंतर त्याच्यावरती चुना लावून वरती रंगकाम केलं जाणार, अशी ती प्रोसेस सगळी होती. आता ते सगळं गेलंय काळाच्या ओघामध्ये, पण तुम्हाला दिसतंय की विटा हे खूप मोठं माध्यम त्यावेळेला लोकांनी वापरलेलं होतं, आणि जे त्या मानाने स्वस्त होतं, आणि त्यामुळे तुम्हाला बांधकाम इथे मोठ्या प्रमाणात दिसतात तसे विटांची. नेक्स्ट, त्याचा शिखराचा वरचा भाग पडल्यामुळे तो बांधून आता बंद करून टाकलाय, पण किती लहान लहान कंगोरे काढल्याने लक्षामध्ये येतात त्याच्यामध्ये. नेक्स्ट, इथे पण ते अर्धस्तंभ बाहेर काढलेले, त्याच्यावरती त्यांनी ज्याला आपण हस्त म्हणतो ब्रॅकेट्स आहेत त्या सुद्धा दाखवलेल्या आहेत. सगळं व्यवस्थित दाखवलंय सगळं विटांमध्ये असून सुद्धा. नेक्स्ट नेक्स्ट पुढे जाऊयात आपण. आता हे मंदिर बघून झालंय पुष्कळ, तर अशा प्रकारची विटांची मंदिरं आपल्याला भारतामध्ये पुष्कळ ठिकाणी बघायला मिळतात. मॅम, ही जी विटांची मंदिरं तुम्ही जे सांगितलीत की पूर्वीच्या काळामध्ये आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे ज्याला म्हणजे जो मंदिर नसल्यामुळे असं नाही मला म्हणायचंय, पण त्यात ती पद्धत रूढही होती बांधकामाची, आणि दगडामध्ये करण्यापेक्षा थोडं स्वस्त होतं. विटांचं काम काही स्वस्त होतं खूप अशातला भाग नाही, पण ऍज कम्पेअर टू दगड ते स्वस्त होतं असं मला म्हणायचंय. करेक्ट करेक्ट. सो आता त्याच्यानंतर आताची आपण जी सगळी मंदिरं बघतो ती आता पाषाणातली मंदिरं असतात, मग ह्या सगळ्या विटांच्या मंदिराच्या बांधकामाच्या नंतर दगड वापरायला कधी सुरुवात केली गेली? साधारण याच काळामध्ये असं दिसतं की बहुतेक जेव्हा राजे मंदिरं बांधायला लागले, काही मंदिरांना रॉयल पेट्रोनेज असावं असं आपल्याला वाटतं, किंवा अतिशय श्रीमंत व्यापारी मंदिरं जेव्हा बांधायला लागले तेव्हा तुम्हाला दगडातली मंदिरं पण दिसतात. आता इथून पुढे आपण जे पाहणार आहोत, साधारणपणे वाकाटक आणि गुप्त नावाचे राजे त्यावेळेला भारतामध्ये होते. वाकाटक हे महाराष्ट्रामध्ये होते. तुम्हाला अजिंठा माहितीये ना, तर अजिंठ्याची जी सेकंड फेज आहे त्या सेकंड फेजचे जे डोनर्स आहेत ते वाकाटक नावाचे राजे होते असं आपल्याला दिसतं. पण त्यांनी काही हिंदू मंदिरं सुद्धा बांधलेली आहेत, म्हणजे ते वैष्णव आणि शैव या दोन्ही पंथांचे पुरस्कर्ते होते. मुळामध्ये वाकाटक राजे जे होते ते खरं तर शैव होते, अतिशय कट्टर शैव होते. त्यांच्या लेखांमध्ये आपल्याला सापडतं की स्वतःला ते त्यांच्या उपाध्या ज्या आहेत स्वतःला ते अत्यंत भैरव भक्त परम माहेश्वर अशा त्यांच्या उपाध्या आहेत. आणि मग त्यांच्या घराण्यामध्ये गुप्तांची राजकन्या प्रभावती गुप्ता नावाची लग्न करून आली, आणि तेव्हापासून असं दिसतं की वाकाटकांच्या फॅमिलीमध्ये विष्णूची उपासना सुरू झाली, आणि मग आपल्याला विष्णूची पुष्कळ मंदिरं इथे बघायला मिळतात. तसं हे रामटेक नावाचं जे गाव आहे नागपूरच्या जवळच आहे, इथे आपल्याला इसवी सणाच्या 5व्या शतकामध्ये अशा प्रकारचं नेक्स्ट एक दोन मंदिरं बांधलेली दिसतात. 2-3 मंदिरं त्या परिसरामध्ये आहेत, अशी दगडांची मंदिरं आहेत, आणि त्याच्या आतमध्ये प्रचंड मोठे असे केवल नरसिंह अशा या मूर्ती आहेत. आणि तुला गंमत सांगते ओंकार की बराच काळ याच्यावरती शेंद्राचा लेप चढलेला होता, आणि त्याच्यामुळे लोकांना वाटायचं की हा हनुमान आहे, आणि बरेच लोक याचा हनुमान म्हणून पूजा पण करायचे. पण जेव्हा पुरातत्व शास्त्रज्ञ डॉक्टर ए पी जामखेडकर त्यांनी जेव्हा या मंदिराचं रिस्टोरेशन सुरू केलं तेव्हा त्यांना शंका आली की हे असं प्रकरण नाहीये, कारण तिथे शिलालेख आहे वाकाटकांचा, तर याचा अर्थ हे मंदिर 5व्या शतकातलं असलं पाहिजे, मूर्ती पण त्या काळातली असली पाहिजे. तर त्यांनी लोकांना खरं पसंत नव्हतं, पण तरी त्यांनी त्यावेळेला त्यांना एक वेगळं मंदिर हनुमानाचं बांधून दिलं आणि याची शेंद्राची खोळ काढली, आणि जेव्हा ती शेंद्राची खोळ निघाली तेव्हा आतमध्ये त्यांना हा केवल नरसिंह सापडला. अतिशय वेगळी आणि अशी देखणी भव्य खूप मोठ्या आकाराची ही मूर्ती आहे. इथे असे 2 मंदिर आहेत जवळजवळ, तर त्यामुळे इथे आपल्याला दिसतं की तो हातामध्ये सुदर्शन चक्र घेऊन बसलेला आहे आणि जणू काही लोडाला टेकून बसलाय अशा प्रकारच्या त्याचं एकंदरीत आसन बघायला मिळतं. तर त्याच्यामुळे अशा काहीतरी शोध आपल्याला लागत असतात. हा पुढचा आपण फोटो बघूयात, त्याच्यामध्ये तो शिलालेख आहे, आणि त्या शिलालेखामध्ये त्या राणीने आपली राणी आणि तिची मुलं त्याच्यामध्ये तिची मुलगी पण आहे मुलगा पण आहे यांचे नावं येतात, आणि त्यांनी ते केलेलं आहे मंदिर हे याच्यात लक्षामध्ये येतं. आणि त्यांनी असं म्हटलंय की हे आम्ही रुद्र नरसिंह नावाचं मंदिर बांधतोय. याचं कारण असं आहे की त्यांच्या वडिलांचं नाव रुद्रसेन असं होतं आणि ते लवकर वारले, त्याच्यानंतर मग त्यांच्या स्मरणात यांनी नरसिंहाचं मंदिर इथे उभं केलेलं आपल्याला बघायला मिळतं. मुलीचं नाव कळत नाही पण मुलगी होती हे मात्र दिसतं त्याच्यात. याच वाकाटकांच्या काळामध्ये आपल्याला असं दिसतं की त्यांनी जसं दगडाचा वापर केला त्यांनी तसा विटांचाही वापर केला. आता ही गंमत पहा, विटांची परंपरा साईड बाय साईड सुरूच आहे,
आणि दगडांच्याही बांधकामाची परंपरा ही एकीकडे सुरूच आहे, तर त्यावेळेला त्या डोनरकडे किती पैसा आहे याच्यावरती पण ते अवलंबून असणार आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याकडे जसं जसं धर्म तत्वज्ञान त्या संबंधीच्या पुण्य पापाच्या कल्पना जशा विकसित होत गेल्या तसं असं दिसतं की जोपर्यंत तुम्ही दिलेलं दान शाश्वत आहे तोपर्यंत तुम्हाला पुण्य मिळत राहणार आहे. एक विचार कर, भारतामध्ये हजारो काय लाखो मंदिर आहेत, आजही आहेत, तरी पण लोक मंदिरं बांधतात. कशा करता मंदिरं बांधायची? आपल्याला मंदिर बांधून मिळणार काय? बरं, तुमच्याकडे पैसा आहे, ठीक आहे, तुम्ही आता त्या काळामध्ये लोक मंदिर बांधायचे, पुण्याचं काम करायचे, पण एकच राजा दोन दोन दिन मंदिर सुद्धा बांधायचं, पण त्याला मंदिर बांधून मिळत आहे काय? तर पुण्य ही जी एक गोष्ट आहे त्याच्या मागे आपण सगळेजण आहोत. खरं म्हणजे आज आपण दानधर्म करतो, कशा करता करतो? ते दान दिल्याने आपल्याला पुण्य मिळतं. पुण्य घेऊन करायचंय काय आपल्याला? तर स्वर्गामध्ये आपल्याला जायचंय अशी आपली एक कल्पना आहे. त्यामुळे सगळे लोक आयुष्यभर चांगले वागतात, पुण्य कमवतात, दानधर्म करतात, अनेक गोष्टी करतात. त्यासच ते मंदिरही बांधतात, मूर्ती पण करतात. त्याच्यामुळे आपल्याला असं दिसतं की ती जी कल्पना इतकी लोकप्रिय महत्वाची होती त्या काळामध्ये की लोकांना मंदिरं बांधून पुण्य कमवायचं होतं असं दिसतंय आपल्याला. आणि जोपर्यंत तुम्ही दिलेलं दान, तुम्ही बांधलेलं मंदिर जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला पुण्य मिळत राहणार आहे. आणि त्यामुळे दगड हे मटेरियल वापरून मंदिर बांधण्याकडे पुणे लोकांचा कल वाढत गेला. याचं कारण ते आहे की जोपर्यंत मंदिर उभं आहे तोपर्यंत तुम्हाला ते त्याचं पुण्य मिळणार आहे. एकदा का ते मंदिर पडलं तर विटा वगैरेंचे पेरिशेबल मटेरियल आहे, ते राहणार नाहीत. पण त्याच्यापेक्षा मग दगडात बांधलेलं केव्हा चांगलं असं आपल्याला दिसतं. पण ज्यांना ते परवडतंय त्यांना, तर काही लोकांनी असं केलं की आता हे खरं म्हणजे रॉयल कॉम्प्लेक्सच आहे. आपण जे फोटो पाहतोय आता ते मनसर नावाचं ठिकाण आहे, नागपूरच्या जवळच हे गाव आहे. आणि त्या ठिकाणी एक खूप प्रचंड मोठा माउंड होता, ज्याला आपण पुरातत्वीय भाषेमध्ये पांढरीचं टेकाड म्हणतो, अशा प्रकारचं तिथे खूप मोठं टेकाड होतं. तिथे काही अवशेष पण लोकांना सापडायचे, विटांचे वगैरे. मग इथे उत्खनन जेव्हा झाली वेगवेगळ्या काळामध्ये, तेव्हा त्यांना त्यांच्या राजवाड्याचे अवशेष सापडले, मंदिरांचे अवशेष सापडले, मूर्ती काही सापडल्या. खूप छान मटेरियल तिकडनं आपल्याला मिळालेलं आहे. तर हे मंदिर जे दिसतं आहे हे विटांचं मंदिर आहे, ते शिवाचं मंदिर आहे, शिवलिंग आतमध्ये आहे पहा. आणि बाजूनी त्याला असं कोन काढलेले आहेत, ते स्टार शेप त्याचा प्लॅन आहे, तारकाकृती प्लॅन असलेलं हे मंदिर आपल्याला इथे दिसतंय. आणि पुढे जाऊ आपण. हा तो मोठा सगळा एरिया आहे वनसरचा की जिथे उत्खनन झालं, आणि आतमध्ये तुला विटांचे स्ट्रक्चर, सगळं विटांचं मटेरियल इकडे आहे, विटांनी बांधकाम केलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की वेगवेगळ्या खोल्या आणि काय काय त्यांनी उत्खनन करून काढलंय. काही भाग एक्सपोज केला, काही भाग तसाच ठेवला, कारण अंदाज आला की पुढे मध्ये खोदत नाहीत. नेक्स्ट, हे असं तिथे पायऱ्या आणि सगळे स्ट्रक्चर सापडलेले आहेत. नेक्स्ट, तर हे अशी शिवाचं मंदिर हे पण एक दिसतंय तिकडे पलीकडे, पण आपण आधी पण एक पाहिलेलं होतो. तर अशा प्रकारची मंदिरं तिथे सापडली आहेत आणि ते सगळं बांधकाम विटांचं कसं केलेलं आहे तुमच्या लक्षामध्ये येत आहे. तर इथे मला दिसतं की विटांच्या मंदिरांची पण परंपरा सुरू आहे, दगडाची मंदिरे लोक बांधतातच आहे. नेक्स्ट, हे सगळं त्या मनसरच्या ठिकाणी असलेले अवशेष आपण आता पाहतोय. आणि ही वाकाटकांची एक काही काळ राजधानी असावी असं तर लोकांना वाटायला लागलं. नेक्स्ट, हे शिवलिंग दिसतंय पहा. आणि गाभारा गोल आहे आतन, आतून गोल आहे, पण बाहेरून त्याला तारकाकृती केलेला आहे. मगाशी आपण जे पाहिलं ना तेच हे मंदिर आहे. नेक्स्ट, अशा प्रकारचं. नेक्स्ट, आणि मग आपल्याला दिसतं की संपूर्ण भारतामध्ये अशा प्रकारच्या मंदिर बांधकामाची परंपरा हळूहळू रिजनली डेव्हलप होत गेली. असं नाही आहे की महाराष्ट्रातल्या बघून विदर्भात बघून आंध्र प्रदेशमध्ये मंदिरं बांधली किंवा ओरिसात त्यांनी आपलं बघून बांधली असं नसतं. कारण प्रत्येक प्रांतामध्ये लोक परंपरेने हजारो वर्ष राहतच असतात. त्यांची जी घरं बांधायची परंपरा आहे तीच पुढे मंदिरांमध्ये कन्वर्ट झालेली आपल्याला बघायला मिळते. तेव्हा इथून पुढे हा जो कालखंड आहे वाकाटक आणि गुप्त नावाचे राजे होते ज्यांचा काळ हा भारताचा सुवर्णयुग होता असं अनेक लोक मानतात. नेक्स्ट, या त्यांच्या काळामध्ये आपल्याला असं दिसतं की इथे असे दगडातली मंदिरं पण बांधायला सुरुवात झालेली. मॅम, मगाशी जे उग्र नरसिंह असं आपण जे मंदिर बघितलं, रुद्र नरसिंहाचं आपण नरसिंहामध्ये तो पोट फाडत असतो, हा साधा केवल नरसिंह. ओके ओके, सो त्या मंदिराला आपण आता बघितलं की त्याला शिखर नाहीये, म्हणजे मंदिराला कळस नव्हता.
तर बेसिकली म्हणजे हे कुठल्या मंदिराला कळस असावा आणि कुठल्या मंदिराला नसावा याचे काही नियम आहेत का, आणि सगळ्या मंदिरांना का कळस असतो आणि काही मंदिरांना कळस का नसतो, म्हणजे याच्यामध्ये काय लॉजिक आहे? नाही, असं पुढे जाऊ आपण, स्लाइड्स बघू तुमच्या लक्षामध्ये येईल की सुरुवातीच्या मंदिर आपल्याला जे दिसतात ना त्यांच्यावरती कळस दिसत नाही, पण दिसत नाही म्हणजे तो नव्हता अशातला भाग नाहीये, तो असणार आहे खरंच विटांचा असेल. आता आपण हे मंदिर जे बघतोय ते सांची या ठिकाणी आहे. सांची खरं तर बौद्ध कॉम्प्लेक्स आहे संपूर्ण, तिथे बौद्ध स्तूप आहे, अशोकाचा स्तंभ होता, बरेच विहार आहेत, बौद्ध मंदिर पण आहे. पण इथे आपल्याला हे जे मंदिर दिसतंय हे याच्या आतमध्ये गाभाऱ्यात काही नाहीये आणि वरती त्याचं छप्पर सुद्धा सपाट आहे, वरती शिखर दिसत नाहीये. पण तिथे काहीतरी त्या काळामध्ये असावं की जे पडून गेलेलं आहे आज असं आपल्याला वाटतं. आणि या गुप्त काळामध्ये आपल्याला बरीच मंदिरं दिसतं की ज्यांच्या वरती शिखरात शिल्लकच नाहीये, तर त्यामुळे तसंच हे सांचीचंही असावं आणि तसेच मंदिर तिथे रामटेकचंही असावं, काहीतरी वेगळं तिथे शिखर असणार आहे, छोटे खाने का असेल आपण शिखर असणार आहे अशी शक्यता वाटते. कारण मुळात मंदिर म्हणजे काय आहे त्याची कल्पना आपण पुढे जाऊन बघूयात काय असणार आहे, पण त्याच्या आधी आपल्याला ही मंदिरं गुप्त काळातली आहेत ती बघूयात. आणि शक्यता अशी आहे की या मंदिराच्या बुद्धाचीच मूर्ती असेल, कारण मूळचा कॉम्प्लेक्स हा बौद्ध आहे, इथे कोणी हिंदू देवतांच्या मूर्ती बसवणार नाहीत अशी पण शक्यता आपल्याला वाटते. पण आज काही सांगता येणं अवघड आहे कारण याच्यामध्ये आतमध्ये मूर्तीच नाही. पुढची साईड जेव्हा आपण पाहू नेक्स्ट, तर त्याच्यामध्ये ही सांजीच्याच मंदिराचे आपल्याला वेगवेगळ्या अँगलनी फोटो दिसत आहेत, पुढे गेलं तरी चालणार आहे. आता बघा की इथे काय आहे की देवाचा देवाची खोली जी आहे ती मात्र चांगली जी मोठी आहे आणि पुढचा मंडप जो आहे जिथे भक्तांनी यायचा आहे तो छोटा आहे. म्हणजे ही तुम्हाला अर्ली स्टेज दिसते मंदिराच्या डेव्हलपमेंट मधली की जिथे अर्ध मंडप सारखाच वाटणारा तो खरा मंडप आहे आणि आतमध्ये गाभारा दिसतोय. आता अगदी उलट झालंय की देवाला आपण छोटीशी खोली देतो आणि आपल्याला मात्र मोठ्या मोठ्या मंडपामध्ये आपण स्वतःला अकोमोडेट करत असतो. कसा काळ बदलतोय आणि त्यामध्ये फंक्शन बदलतंय हे आपल्या लक्षामध्ये येतं. पुढे जाऊ आपण, तर त्याच काळामध्ये तिगवा म्हणून एक पण ठिकाण आहे जबलपूरला, तर तिथे जबलपूर जिल्ह्यामध्ये मध्य प्रदेशमध्येच आहे, तिथे सुद्धा मंदिर दिसतंय की त्याच प्रकारातलं शिखर पडून गेलेलं असावं. अगदी फ्लॅट रूफ मंदिर असतील असं वाटत नाही, पण आता आज आपल्याला सांगता येणं खूप अवघड आहे की नेमकं त्यांच्या मनात काय होतं आणि त्यांनी विटांच्या शिखरावरती बांधलं होतं का नव्हतं. पण हे दगडातली मंदिरं मात्र आपल्याला दिसत आहे की ज्यात आता बाहेर मूर्ती पण आली आहे शिवाची पहा तिथे समोर. नेक्स्ट, असं एक नाचणा नावाचं ठिकाण आहे, तिथे असं मंदिर होतं जे खूप वाईट अवस्थेमध्ये होतं. नेक्स्ट, आता त्याची डागडुजी केल्यानंतर ते आपल्याला अशा स्वरूपामध्ये बघायला मिळतं. आता त्यांनी काय केलंय की एका प्लिंथ वरती मंदिर उचललंय आणि त्याच्या भोवतीने प्रदक्षिणापथ तयार केलेला आहे, तो आतमध्येच आहे. म्हणजे कशी रिच्युअल्स पण डेव्हलप होत आहेत हे लक्षामध्ये येतं. नेक्स्ट, असंच एक मंदिर. नेक्स्ट, आणि हे जे मंदिर दिसतंय आपल्याला ते मात्र इथलं सगळ्यात महत्वाचं मंदिर, ते म्हणजे देवगडचं. या काळातलं इसवी सणाच्या 6व्या शतकातलं देवगड नावाचं ठिकाण आहे झाशीजवळ. त्या ठिकाणी हे दगडांचं मंदिर आहे, ते वाटेल लालसर मग विटांचं वाटेल, पण ते विटांचं मंदिर नाहीये, हे दगडाचं मंदिर आहे. आणि त्यात तुम्हाला शिखर थोडस दिसतंय पण, तर ते आता पडून गेलेलं आहे बऱ्यापैकी, पण त्याच काहीतरी शिखरासारखा प्रकार त्याने बांधलेला होता हे पण लक्षामध्ये येतं. एका उंच प्लिंथवरती हे मंदिर उचललं आणि त्याच्या बाजूनी लहान लहान 4 इतर मंदिरं सुद्धा होती प्लिंथच्या खाली, असे अवशेष शिल्लक आहेत. आणि हे पंचायतन स्वरूपातलं मंदिर होतं असं आपल्याला दिसतं. पंचायतन म्हणजे काय, तर मुळामध्ये आपल्याकडे जे मुख्य 5 संप्रदाय आहेत, शैव, वैष्णव, शाक्त, गाणपत्य आणि सौर. म्हणजे काय, तर शिवाची उपासना करणारे लोक हे शैव असतात, विष्णूची करणारे ते वैष्णव असतात, शक्ती म्हणजे देवता, शक्ती म्हणून शक्ती, पार्वती आणि लक्ष्मी असं न म्हणता शक्ती ही एंटिटी जी आहे, शक्ती हे ची ती जी काय म्हणायचं परमोच्च शक्ती आहे, तिची उपासना करणारे, स्त्री रूपाची उपासना करणारे जे लोक आहेत त्यांना शाक्त म्हणतो आपण, देवीची उपासना करणारे. आणि मग गणपतीची उपासना करणारे गाणपत्य, आणि सौर म्हणजे सूर्याची उपासना करणारे. तर असे मुख्य 5 संप्रदाय आपल्याला दिसतं. आणि मग असं दिसतं की या 5 पैकी एकाचं मंदिर हे मधोमध असतं आणि बाजूला इतर 4 मंदिरं असतात, त्याला पंचायतन असं म्हणतात. आयतन याचा अर्थ मंदिर. आणि तुम्हाला इथे दिसतंय की हे 5 लहान लहान मंदिरं एकत्र आहेत, त्यातलं एक मोठं आहे की जे त्या तो जो मंदिर बांधणारा व्यक्ती आहे त्याचा उपास्य देव आहे, त्याचा तो ज्याची उपासना करतो तो त्या देवाचं मंदिर तो मध्ये बांधतो. आणि बाजूने इतर 4 देवतांची मंदिरं त्याने बांधलेली असतात, त्याला पंचायतन म्हणतात. आणि त्या प्लॅटफॉर्मवर चढण्याकरता चारही बाजूनी तुम्हाला एंट्रन्स दिसतोय. पायऱ्या दिसतात का इथे तुम्हाला समोर समोर आहेत, उजवीकडे आहेत? तर या ज्या पायऱ्या आहेत वर चढण्याकरता
त्यामुळे तुम्हाला कुठूनही वरती जाऊ शकता तुम्ही असं नेक्स्ट पुढच्या साईड बघूयात म्हणजे अंदाज येईल. हा त्याचा मेन एंट्रन्स आहे या मंदिराचा. या मंदिराचं परंपरेने नाव दशावतार आहे, पण दशावतार काही तिथे कोरलेले नाही आहेत, पण काही अवतार विष्णूचे आहेत मिळालेले या परिसरामध्ये. आणि त्यामुळे लोकांनी लक्षात आलं की विष्णूचं मंदिर होतं, फक्त आतमध्ये गाभाऱ्यात मूर्ती परत नाही आहे आज. तर त्यामुळे नेमकं काय कोणाची मूर्ती होती हे कळायला काही मार्ग नाही, पण आपल्याला शिखर इथे दिसतंय पहा, दगडावरती दगड रचून त्यांनी थोडासा उंचपणा आणायचा प्रयत्न केलेला आहे. आणि याच्या पुढे लहानसा मंडप होता की जो आज पडून गेलाय, आणि काही अजून शिल्प होती की जी सुद्धा त्याला पडलेली सापडलेली आहे. नेक्स्ट, ही त्याची द्वारशाखा आहे, अतिशय इलॅबोरेट आणि देखणी द्वारशाखा तुम्हाला दिसते. याच्यामध्ये काय दिसतं तर दरवाजाच्या बाजूनी जे काही असे चौकोन आयताकृती आहेत त्याला द्वारशाखा असं म्हणायचं, डोअर फ्रेम किंवा द्वारशाखा. आणि प्रत्येक शाखेच्या खालती एक एक द्वारपाल किंवा द्वारपालिका उभे असलेले तुम्हाला दिसतात. पण त्या द्वारशाखेच्या वरच्या बाजूला दोन स्त्रिया आहेत, पण डावीकडे आणि उजवीकडे, अगदी वरती कोपऱ्यामध्ये, हा तिथे एक आणि उजवीकडे एक अजून आहे. तर त्यांच्या पायाखाली, एकेच्या पायाखाली मकर आहे आणि एकेच्या पायाखाली कासव आहे. तर त्या गंगा आणि यमुना आहेत, म्हणजे हे नदी देवतांचं डिपिक्शन आहे. म्हणजे जणू काही या नद्याच तिथे त्यांनी त्या उभ्या आहेत मंदिराच्या दरवाजामध्ये, आणि येणाऱ्या येणाऱ्यांना ते पवित्र करून मगच आतमध्ये सोडतायत अशी ती कल्पना. आणि त्यामुळे आपल्याला दिसतं की मकरावरती उभी असलेली स्त्री जी आहे ते गंगा नदीचं पर्सोनिफिकेशन आहे, आणि कासवावरती असलेली जी ते यमुना आहे ती म्हणजे यमुना नदीचं पर्सोनिफिकेशन आहे. तर तुम्हाला अशा प्रकारच्या गंगा यमुनांच्या मूर्ती या काळातल्या मंदिरांवरती सापडतच हमखास गुप्त काळामध्ये, आणि मग पुढे पण त्या बऱ्याच काळ दिसतात. मग त्या कधी वरती असतात, कधी खालती येतात, डेपी त्यांची हळूहळू जागा बदलत राहते, असं पुष्कळ डिझाईन्समध्ये फरक आपल्याला पडलेला दिसतो. आणि या वेगवेगळ्या द्वारशाखा याच्यामध्ये रत्नशाखा असते, पत्रशाखा असते, नरशाखा असते, स्तंभशाखा असते, बरेच कुठले कुठले प्रकार त्याच्यामध्ये असतात. आणि आतमध्ये तुम्हाला दिसतं की एक चौथर आहे ज्याच्यावरती मूर्ती असली असती त्यावेळेला, होतीच म्हणजे, पण जी आज निघून गेली आहे, पडलेली आहे. पण आत प्रवेश करताना मधल्या पट्टीच्या बरोबर सेंटरला एक छोटीशी मूर्ती दिसते चौकोनामध्ये वरती, त्या हा त्याला म्हणायचं ललाट बिंब. तिची संपूर्ण आडवी पट्टी जी आहे, लिंटेल जी आहे, त्याला आपण ललाट पट्टी असं म्हणतो. जणू काही हे हा चेहरा आहे देवाचा, आणि ते कपाळ मंदिर म्हणून जे त्याचे इक्विपमेंट त्यांनी काय म्हणायचं त्याची परिभाषा जी आहे ती माणसाच्या चेहऱ्याच्या बरोबरीने केलेली असल्यामुळे ती ललाट पट्टी आहे, जणू काही कपाळच आहे. आणि त्याच्या बरोबर सेंटरला असलेलं ललाट बिंब, बिंब याचा अर्थ मूर्ती. आपण आरशामध्ये बघतो ते काय असतं, प्रतिबिंब. बिंब म्हणजे आपण आणि आपलं प्रतिबिंब आरशात बघत असतो. तर बिंब याचा अर्थ मूर्ती, की जी मध्ये तुम्हाला दिसते बरोबर चौकोनात कोरलेली, आणि ती मूर्ती कोणाची असते तर आतमध्ये जो देव आहे त्याचीच ती मूर्ती बाहेर कोरलेली असते. तर इथे तुम्हाला तो आतल्या देवाची मूर्ती असावी असं वाटतंय की शेषावरती बसलेला विष्णू आहे तिकडे. त्यामुळे मंदिर विष्णूचं होतं हे उघडच आहे, पण आतली मूर्ती कशी असते तर ती एखाद वेळेस अशी असेल असं आपल्याला वाटतंय, पण आज काही पुरावा आपल्याकडे शिल्लक नाही. नेक्स्ट, आता हे क्लोजअप पहा, किती देखणी शिल्प आहे ती. इसवी सनाच्या 6व्या शतकामध्ये हा जो गुप्त काळ आहे त्या काळामध्ये जी मंदिरं तयार झाली, जी शिल्प तयार झाली, ती म्हणजे आपल्या पुढच्या मंदिर असो वा शिल्प असो, मूर्ती असोत, त्यांचं सौंदर्य कसं असावं, त्यांचं देखणेपण कसं असावं, याची डेफिनेशन त्यांनी तयार केलेली आहे. असं मानलं जातं की या काळामध्ये संस्कृत साहित्य मोठ्या प्रमाणात निर्माण होत होतं. म्हणजे कालिदास याच काळामध्ये होता, त्याच्या साहित्यातनं तो आणि इतर अजून संस्कृत लेखक जे होते त्यांनी त्यांच्या साहित्यातनं जी वर्णनं केलेली आहेत स्त्री आणि पुरुष देहाची, त्यांच्या सौंदर्याची, ती वर्णनं, ती परिमाण, ती स्टँडर्ड्स घेऊन त्यावर हुकूम मूर्ती करायला सुरुवात शिल्पकारांनी सुरुवात केली. त्यामुळे जे सौंदर्यशास्त्र मूर्तींचं आहे आपल्याला दिसतंय, त्याचं मूळ जे आहे ते संस्कृत साहित्यामध्ये आहे. आणि त्या साहित्यातल्या वर्णनांच्या प्रमाणे आपल्या शिल्पकारांनी इथे आता मूर्ती तयार केलेल्या तुम्हाला दिसतात. त्यामुळे सुंदर म्हणजे काय हे आता या काळामध्ये आपल्याला निश्चित दिसायला लागलं. प्रमाणबद्ध शरीर, सौंदर्याचे निकष काळानुसार बदलतात ना. आपल्याकडे असं दिसतं की आजच्या काळामध्ये सगळे म्हणतील की या बायका किती जाड आहेत, पण आता पूर्वी तसं नव्हतं. आपल्याकडे करीना कपूर किंवा तसं दिसणारे अगदी बारीक, स्लिम, स्लेंडर, झिरो फिगर हे लक्षण आत्ता सौंदर्याचं आहे आजच्या काळामध्ये, पण त्या काळात तसं नव्हतं. आणि त्यामुळे आपल्याला दिसतं की या स्त्रिया ज्या आहेत या सुंदर आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. कारण त्यांच्यानुसार स्त्री देहाचं किंवा पुरुष देहाचं सौंदर्य जे आहे जे साहित्यामध्ये आलेलं आहे त्याचं त्यांनी इथे हुबेहूब
अंकन दगडामध्ये करून ती शिल्प निर्माण केलेली आहे. तो माणूस पहा, इथे कुरळ्या केसेस दाखवलेत तुम्हाला, त्याचे जे तो दिसत हा उजवीकडचा बरोबर तोच, त्याच्या बाजूनी त्याचे केस कुरळे असे खाली पडताय असं दाखवले उजवीकडे उजवीकडे, तर ते त्याचे तेव्हाचं सौंदर्याचं लक्षण आहे अशा प्रकारचं. तर असे तुम्हाला इतके प्रकार इथे दिसतात की ज्याच्यातनं पुढे हळूहळू पुढच्या कलाकारांनी यांनाच आयडियल म्हणून तशा प्रकारे मूर्ती करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. अशी केशभूषा, अशी वेशभूषा किंवा त्याच्यापेक्षा वेगळी, पण बेस हा धरून त्याने व्हरायटी पण आणलेली दिसते. कुठलीही दोन मंदिरं कधी सारखी नसतात हे पण लक्षात घ्या, कारण शेवटी हे आर्किटेक्ट जे आहेत, कलाकार आहेत शेवटी, ते सुद्धा त्यांना काहीतरी नवीन द्यायचं असतं. कुणीही असं म्हणता कामा नाही की मी त्या मंदिराची कॉपी केली, माझं स्वतःचं नवीन क्रिएशन आहे हे पण त्यांना सांगायचं असतं. त्यामुळे कुणी कोणाची कॉपी करत नाही. त्यामुळे कसं असतं की जरी मूळ नियम सेम असले तरी पण प्रत्येक आर्किटेक्ट किंवा प्रत्येक कलाकार त्याच्यामध्ये काहीतरी इम्प्रोवाइज करत असतो, काहीतरी नाविन्य आणत असतो, आणि ते नाविन्य जे आहे किंवा ते हटकेपण जे आहे ते त्याचं वैशिष्ट्य लोकांना दाखवतो आणि तो किती महान आहे तो त्यातनं सिद्ध करत असतो. त्याच्यामुळे प्रत्येक मंदिरामध्ये वेगळीच मूर्ती तुम्हाला दिसते. एक्झॅक्टली कॉपी कधीच कोणी कोणाची करत नव्हतं हे पण लक्षात घेतलं पाहिजे. नेक्स्ट, हे तुम्हाला गंगा दिसते मकरावरती उभी आहे. नेक्स्ट, हा लालसर रंगाचा दगड आहे आणि हे कासव आहे, ही यमुना आहे इथे दिसते. नेक्स्ट, आणि हा तो शेषावरती बसलेला विष्णू आहे असं दिसतं. त्याच्यासमोर आपल्या डावीकडे आणि विष्णूच्या उजवीकडे नरसिंह हात जोडून उभा आहे, आणि आपल्या उजवीकडे त्याच्या डावीकडे खाली वामन अवतार पण दाखवलेला. म्हणजे हा जो मूळ विष्णू आहे त्या विष्णूच्या बाजूला त्याचे अवतार पण उभे असलेले दाखवलेत त्यांनी. अशा प्रकारचं हे शिल्प तुम्हाला इथे दिसतं. आणि तो शेषावरती बसताना मागून शेषाचा फणा त्याच्या डोक्यावरती दिसतोच. नेक्स्ट, तसंच या मंदिराच्या भोवती त्यांनी खूप मोठे मोठे कोनाडे केलेत आणि त्याच्यामध्ये खूप लेखणी शिल्प परत तयार करून ठेवलेत. आणि एक एक गोष्ट आहे ती विष्णूच्या महानता सांगणारी, ज्यामध्ये गजेंद्र मोक्ष नावाची गोष्ट आपल्याला लहानपणी खरंच ऐकली असेल. आपल्याला माहिती की एक तो हत्ती असतो की जो विष्णूचा खूप भक्त असतो आणि तो रोज सरोवरातनं विष्णू करता एक कमळ घेऊन जायचा आणि तो विष्णूला व्हायचा. तर एकदा आपल्याला तसं दिसतं की त्याला एक नाग पकडतो, काही गोष्टींमध्ये त्याला मकर पकडतो असं सांगितलं. इथे दाखवलं की त्याला एका नागाने पकडलं आणि मग त्याला ते कमळ वाहता येत नाही म्हणून तो विष्णूचा धावा करतो. हा, त्याच्या पायाभोवती नागाचे वेटोळे दिसतात पहा. आणि मग विष्णू स्वर्गातनं खाली येतो, वैकुंठातनं खाली येतो, कारण तो त्याचा मोठा भक्त आहे. त्याला सोडवायचं म्हणून तो गरुडावरती बसून विष्णू खाली आलाय. बघा, वरती गरुड दिसतोय, त्यावरती विष्णू बसलाय दोन्ही साईडला पाय टाकून, जसं आपण बसतो ना स्कूटरवरती तसं दाखवलंय. आणि त्याच्या हातामध्ये गदा आहे आणि तो खाली येतोय आणि त्या भक्ताला सोडवणार आहे. पण खुद्द विष्णूच खाली आलेला आहे म्हटल्यानंतर तो नाग आणि नागी खाली त्याची पत्नी पण दाखवली आहे, ते दोघं त्याला नमस्कार करतात कारण खुद्द विष्णूच खाली आलेला आहे. आणि त्या गजेंद्राला त्या हत्तीला विष्णूच्या येण्यामुळे जणू काही मोक्षच मिळालेला आहे म्हणून गजेंद्र मोक्ष असं या गोष्टीचं नाव आपल्याला दिसतं. तर अशा प्रकारे विष्णूची महानता दाखवणारे वेगवेगळे इथे शिल्प आहेत काही. नेक्स्ट, हे पण एक खूप देखणं शिल्प आहे ज्याला शेषशाही विष्णू आपण म्हणतो. तशा प्रकारचं हे आहे की तो नागावरती पहुडलेला आहे, शेष नागावरती, आणि लक्ष्मी त्याचे पाय चेपतीये. वरती स्वर्गातनं आपल्याला लोकपाल दिसत आहेत, ब्रह्मा आहे, आणि खाली दिसत आहेत ते विष्णूचे आयुध पुरुष आहेत. एकूण सहा लोक खाली उभे आहेत. डावीकडचे ते दोघं जण आहेत ते दोन दैत्य आहेत, मधु आणि कैटभ नावाचे. आणि त्यांच्या उजवीकडे आपल्या उजवीकडे दिसत आहेत ते चार लोक, एक बाई आहे आणि बाकीचे तीन पुरुष आहेत. तर ते सगळेजण पुढे याचा क्लोजअप पण आहे. नेक्स्ट, हे जे दिसेल चांगलं, तर ती बाई म्हणजे विष्णूची गदा आहे. विष्णूचं ते त्याच्या आयुधांचं पर्सॉनिफिकेशन आहे, त्यांना आयुध पुरुष असंच म्हणतात. तर गदेचं नाव कौमुदकी आहे म्हणून ती गदा स्त्री रूपात दाखवलेली आहे. शेजारी जो आहे हाताचे घडे घातलेला तो माणूस आहे त्याला म्हणायचं चक्र पुरुष, त्याच्या केसांचं मागे चक्र करून दाखवलेलं आहे. उजवीकडे त्याच्या आहे अजून आपल्या डावीकडे त्याने खांद्याला हात लावलाय आणि तो तिथे धनुष्य असं इंडिकेट करतोय, म्हणजे धनुर्पुरुष आहे. त्याच्या पलीकडे जो खड्ग पुरुष आहे तो पण दिसतो. तर हे सगळे आयुध पर्सॉनिफाय झालेली आहेत विष्णूचे, त्यांचं मानवी रूपातलं अंकन तुम्हाला इथे बघायला मिळतं. असं एक खूप सुंदर देखणं शिल्प हे या ठिकाणी आपल्याला दिसतंय. नेक्स्ट, पण या काळामध्ये आपण बघितलं की जसं दगडातलं मंदिर, ते दगडातलं मंदिर होतं मग असतं देवगडचं, पण तशाच उंचीचं भव्य मंदिर हे भितरगाव नावाचं गाव आहे, कानपूर जवळ, लखनौ जवळ, युपीमध्ये हे मंदिर आहे.
आणि तिथे आपल्याला हे सगळं विटांनी बांधलेलं आहे, किती उंच आहे पहा ते. नेक्स्ट आपल्याला हा एंट्रन्स दिसतोय, जरा डागडुजी केलाय म्हणून, पण त्याची अवस्था अशी झालेली होती, खूपच ते पडायला लागलं होतं, झिजलं होतं काळाच्या ओघ्यामध्ये, पण तरी ते उभं होतं, अतिशय भव्य स्ट्रक्चर आहे. आणि नेक्स्ट मागून तुम्हाला दिसतं की खालचा खालचा भाग पडायला लागलाय, म्हणजे विटांचं बांधकाम झाल्यावर त्याच्यावरती प्लॅस्टरिंग करून वरती पेंटिंग केलं असणार आहे, पण त्यातल्या काही भागातलं प्लॅस्टर शिल्लक आहे, काही भागातल्या आता विटांच्या वरचा भाग गेलेला आहे, झाडं वाढलेली आहेत, मेंटेनन्स नाही आहे, त्यामुळे ते सगळं पडायला लागलंय, पण तरी त्याची उंची अजून शाबूर आहे, वरचा भाग नाही पडलेला, खालचा भाग पडतोय. किती पक्क बांधकाम त्यावेळेला असणार आहे हे आपल्याला त्यातनं समजतं, म्हणजे खरं म्हणजे काय तर माती आणि विटांनीच केलेलं बांधकाम, तेव्हा सिमेंट कॉन्क्रीट काही नव्हतं, फार तर चुना घातला असेल एखाद वेळेस, पण आपल्याला माहिती नाही, पण काय जे त्यांनी बांधकाम केलेलं होतं ते इतकं उत्तम केलेलं होतं की अजूनही ते मंदिर उभं आहे. नेक्स्ट त्यामुळे विटांच्या मंदिरांची अशी पण त्यांनी केलेली एक्सपेरिमेंट तुम्हाला दिसतात, तुम्हाला स्केल दिसतोय हा माणूस खाली उभा आहे आणि किती उंच ते मंदिर आहे. तसं त्यांनी प्रोजेक्शन सुद्धा काढलेलं आहे एका बाजूला, मध्ये खिडक्या, ते खिडक्या काय थ्रू अँड थ्रू नाही आहेत, पण तिथे शिल्पकाराला कोणाने तयार केलेले दिसतात. तर अशा प्रकारे हे सगळं डेकोरेशन त्यांनी अचीव केलंय. हे भितरगाव नावाचं गाव आहे. नेक्स्ट आणि साधारण तशाच प्लॅनचं मंदिर गुजरातमध्ये पण दिसतं, पण त्याचं शिखर इतकं उंच नाहीये, छोटं आहे, पण एका मोठ्या प्लिंथ वरती बांधलेलं गोप नावाचं हे गाव आहे सौराष्ट्रामध्ये, तिथे आपल्याला हे मंदिर दिसतं. मधला गाभारा छोटा दिसतोय, बाजूनी परिसर बराच मोठा आहे, पण दगडांची मोठी प्लिंथ दिली आहे. इतकी मोठी प्लिंथ किंवा प्लॅटफॉर्म दगड तर याचं कारण काय आहे, तर असं त्यांचा पण अनुभव तेव्हा आलेला असणार आहे की खूप दगडाचं वजन वरण जे वाढतं त्यामुळे जमीन खचते आणि मग ते मंदिर हळूहळू पडायला लागतं, त्याच्यामुळे त्यांनी भरपूर मोठा त्याचा प्लॅटफॉर्म किंवा पाया केल्यानंतर ते मंदिर स्टेडी उभं राहतं. तुम्हाला दिसतंय ते किती छान अवस्थेत ते उभं आहे. नेक्स्ट म्हणजे असं नाही की फक्त एकाच भागामध्ये मंदिर असतो, ते भारतात सगळीकडे मंदिरं तुम्हाला दिसतात. साधारणपणे 6वं शतक हा याचा पण काळ आहे आणि हळूहळू मंदिर स्थापत्य इव्हॉल्व होतंय, अजूनही याची इव्होल्युशन पूर्ण झालेली नाहीये अशी ही स्टेज तुम्हाला इथे बघायला मिळते. नेक्स्ट तर अशा प्रकारची मंदिरं आपल्याला दिसतात की जी भारतभरामध्ये कुठे ना कुठेतरी बांधली जात होती. असं नाहीये की फक्त काही भागांमध्ये बांधली गेली, प्रत्येक प्रांतामध्ये काही ना काही स्थापत्याची परंपरा असते, ती तुम्हाला हळूहळू मटेरियल चेंज होऊन दगडामध्ये आलेली असं दिसतं. नेक्स्ट त्याचाच एक फोटो आहे. नेक्स्ट मॅम ऍक्च्युली आपण भारतामध्ये असं बघतो की उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे, म्हणजे आपल्याला दोन्ही प्रकारे मंदिर आपल्याला बघायला मिळतात, पण बेसिकली उत्तर भारतातली मंदिरं आणि दक्षिण भारतातली मंदिरं, तर यांच्यामध्ये नक्की काय फरक आहे? मुळामध्ये आपल्याला पाहिलं पाहिजे की मंदिर म्हणजे काय ही संकल्पना जेव्हा आपण बघतो बघायची वेळ येते त्यावेळेला असं दिसतं की आपलं जसं घर आहे भक्ताचं, तसं आपण देवाकरता घर तयार केलेलं आहे. त्याच्यामुळे यथा देहे तथा देवे ही जी उक्ती आहे त्याप्रमाणे आपण जे जे आपल्याला पाहिजे तसं देवाला पण दिलेलं आहे. खरं म्हणजे गंमत अशी की देव सगळं आपल्याला देतो, पण आपण असं वाटतं आपल्या की आपण देवाला घर दिलेलं आहे. त्यात आपण देवाला घर देताना आपल्या मनात काय असतं की आपण हा देव आहे ज्याने आपली निर्मिती केलेली आहे, देवाने आपल्याला सगळं दिलेलं आहे, पण मग देवाचं घर करताना ते भक्ताच्या घरापेक्षा काहीतरी खूप चांगलं मोठं भव्य असं करावं अशी भक्ताच्या मनामध्ये इच्छा आहे. आणि त्या लोकांना कळावं की अरे बघूनच की हे काहीतरी भव्य दिसतं, ते देवाचं घर आहे, भक्ताचं घर सामान्य प्रकाराचं असतं. आणि त्यामुळे असा विचार केला त्यावेळेच्या लोकांनी की आपण हे देवाचं घर म्हणजे तो प्रासाद आहे, एक राजवाडा आहे आणि तो मल्टी स्टोरीड प्रासाद आहे, म्हणजे अनेक मजली ती इमारत आहे हे दाखवावं. पण मग हे अनेक मजली दाखवता येते का आपल्याला? प्रत्यक्षात बांधण्याची काही गरज नाही आणि बांधणंही शक्य नव्हतं. मग त्यांनी त्याचं ते अनेक मजलीपण जे आहे, मल्टी स्टोरीडनेस जो आहे त्या मंदिराचा, तो कसा दाखवला आहे हे त्या शिखरातनं दिसतं आपल्याला. तर ते शिखर जे आहे, ते शिखर म्हणजे खरं तर अनेक मजल्यांचं प्रतीक आहे. पण त्यांनी काय केलं ते दाखवण्यासाठी म्हणून, आता इथे खालची समोरची ओळ जी आहे की मल्टिपल स्टोरीज आर शोन बाय रिपीटिंग द मिनिएचर कॉपीज ऑफ द टॉवर इन द मेन टॉवर. टॉवर म्हणजे शिखर, तर मुख्य शिखरामध्ये त्या संपूर्ण शिखराचं एक मिनिएचर लघु शिखर ते एकावरती एक रचून जणू काही अनेक मजल्यांनी तयार केलं असं त्यांनी आभास निर्माण केला. आपण पुढची साईड बघूयात, मग तुम्हाला कळेल की मला काय म्हणायचंय. नेक्स्ट आता इथे काय दिसतं आपल्याला, तर एकंदरीतच मंदिराचं शिखर जेव्हा दिसतं त्यावेळेला आमलक हा जो भाग आहे इथे, आता नागर शिखराचं तुम्हाला चित्र दिसतंय, पण पुढची एक स्लाइड घेऊयात म्हणजे आपल्याला कळेल की मी काय म्हणतेय.
हे साधारणपणे हे जर मंदिर असलं तर त्याच्या सगळ्यात वरचा भाग जो असतो त्याला आमलक असं म्हणतात. जसा आवळा असतो ना तशा स्टाईलचं ते दिसतं, त्यामुळे त्याला आमलक असं म्हणायची पद्धत आहे आणि टेक्निकल नाव पण ते आहे. तर ते शिखर म्हणजे गाभाऱ्याच्या वरचं छत जे आहे तिथपासून ते आमलकापर्यंत हे पूर्ण शिखर आहे. पण ते शिखर एकावरती एक अनेक मजले आहेत हे कसं दाखवायचं, तर त्याच्याकरता त्यांनी काय केलं की त्या आमलकापर्यंतचा भाग जो आहे त्याचं मिनिएचर तयार केलं आणि ते एकावरती एक रचलं आणि मग तेव्हा दिसतं की इथे आपल्याला एकावरती एक अनेक मजले. नेक्स्ट पुढच्या साईडला बघूया, एकावरती एक अनेक मजले आहेत. आता हे पहा इथे हा वरती आमलक आहे पण तुम्हाला मध्ये मध्ये जी आडवी पट्टी दिसतीये ती एक पट्टी म्हणजे एका लघु शिखर, एक लघु शिखर किंवा एक मिनिएचर तिथे आलंय. त्यामुळे एक दोन तीन चार हे तुम्हाला चार मजली इमारत आहे असं सजेस्ट केलेलं दिसतं. हे दिसत आहेत ना मध्ये मध्ये पट्ट्या दिसत आहेत का, हा ती एक आहे, त्याच्यावरती एक आहे, तिकडे लहान लहान आमलक आहेत कॉम्प्रेस केलेले. तू परत दोन साईड मागे जातोस का स्वप्नील, मागच्याच्या मागची घे. हा आता तुम्हाला दिसते पण इथे मध्ये आमलक आलेला आहे, तो आमलक आला म्हणजे एक मजला संपला. तर असे जेव्हा जेवढे आमलक येतील त्या आमलकांना नावच मुळात भूमी आमलक असं आहे. भूमी याचा अर्थ मजला, भूमी म्हणजे जमीन सुद्धा पण भूमी म्हणजे मजला सुद्धा. तर इथे एक मजला संपला हे इंडिकेट करा तिथे एक आमलक आणलेला आहे. तर असे एकावरती एक तीन चार आले की हे चार मजली शिखर आहे, म्हणजे चार मजली देवाचं घर आहे असं आपण त्याच्यामध्ये इंडिकेट केलेलं असतं. नेक्स्ट, आणि ते असं एकावरती एक दाखवणं जे आहे त्याच्यात ते नागर शैलीचं आपल्याला इथे म्हणजे उत्तर भारतातली शैली जी आहे ती तुम्हाला त्याची मंदिर अशा प्रकारची बघायला मिळतात की ज्यामध्ये शिखर एकावरती शिखरांचं मिनिएचर एकावरती एक ठेवून तुम्हाला अनेक मजलीत्व दाखवायचा त्यांनी प्रयत्न केलेला असतो. आणि कल्पना हीच आहे की देवाचं घर म्हणजे राजवाडा किंवा खूप भारी काहीतरी आहेत भक्तापेक्षा. नेक्स्ट नेक्स्ट, इथे तुम्हाला दिसतंय की आता इथे पाच आमलक आहेत म्हणजे तो पाच मजली राजवाडा आहे असं इंडिकेट केलं. आणि त्यांनी असे दिसतायत ना काम हे काढलेलं कंस, तो हे आमलक दिसतात एक दोन तीन चार पाच असे. तर ते एकावरती एक पाच आले की तो पाच मजली राजवाडा आहे असं इंडिकेट केलेलं असतं. नेक्स्ट, आणि मग अशा या बेसिक फॉर्म मधनं तुम्हाला दिसतं की प्रत्येक भागामध्ये भारताच्या वेगवेगळ्या प्रकारची शिखरं डेव्हलप झालेली आहेत. म्हणजे रिजनल काही परंपरा असतात, स्थानिक परंपरा असतात, तसंच काही आर्किटेक्ट जे असतात ते म्हणतात की आम्ही असं दाखवतो जरा वेगळेपण काहीतरी त्याच्यामध्ये आणतो. असं करत करत प्रत्येक भागाची स्वतःची वेगळी परंपरा बनली, वेगळी शैली निर्माण झाली, पण त्याचा मूळ ढाचा जो आहे तो मात्र एकच असतो की जे एकावरती एक मजले इंडिकेट करायचे आहेत ही मूळ संकल्पना आहे. पण त्याचं जे फ्लॅशिंग आउट होतं ते वेगवेगळ्या भागामध्ये कसं झालेलं आहे हे तुम्हाला इथे दिसतं. जसं आपण म्हणतो ना शास्त्रीय संगीतामध्ये एक रागाची चौकट ठरलेली असते, पण तुम्हाला त्या चौकटीत राहून तो राग तुम्ही कसा कसा गाऊ शकता हे कसं इम्प्रोवाइज करणारा जो कलाकार असतो तसाच कलाकार हा प्राचीन भारतातला स्थपती आहे किंवा आर्किटेक्ट आहे की ज्याने आपल्या आपल्या बुद्धीप्रमाणे आणि आपापल्या सौंदर्य दाखवण्याच्या शक्तीप्रमाणे या सगळ्या मंदिरांची निर्मिती केलेली बघायला मिळते. त्यामुळे तुम्हाला दिसतं की इथे आयहोळे जे आहे कर्नाटकामध्ये तिकडचं मंदिर हे पहिल्या शिखरासारखं दिसतंय. पुढे पटेडकलला तुम्हाला काही काळानंतर ते थोडं बदललेलं आहे. जोधपूर ओसियाला जे आहे राजस्थानामध्ये ते अशा प्रकारचं आहे. कांगडा म्हणजे हिमाचल प्रदेशमध्ये ते असं दिसतं किंवा ओरिसामध्ये भुवनेश्वरला ते असं दिसतंय. बंगालमध्ये अजून असं आलंय. खजुराहोला ते जरा अजून बदललंय. त्यांनी काय केलं की ते एकावरती एक शिखरांचा प्रकार तर ठेवलाच आहे पण बाजूने त्याचे अजून लहान लहान शिखरं पण लावलेली आहेत. तर त्याला अंगशृंग किंवा उरुशृंग असं म्हणतात. आणि मग काही लोक त्याला शेखरी किंवा अनेकांडक पद्धतीचं मंदिर शैली आहे असं पण त्याचं नाव तांत्रिक ग्रंथांमध्ये, तांत्रिक म्हणजे काय जे शिल्पशास्त्रीय ग्रंथ आहेत तसे तांत्रिक ग्रंथ त्याच्यामध्ये बघायला मिळतो. आणि मग भूमिजे म्हणून एक परंपरा आपल्याला महाराष्ट्रात अगदी उजवीकडे जी आहे ती दिसते की ते त्यांनी काय केलं की त्या संपूर्ण शिखराचं मिनिएचरच्या ओळी केल्या तयार आडव्या, म्हणजे त्या भूमी आणि त्या एकावरती एक रचल्यामुळे ते भूमिज असं त्याला एक नाव मिळालं. गुजरातमध्ये पण असा प्रकार दिसतो. तर असे पुष्कळ प्रकार आपल्याला मंदिरांच्या शिखरांचे भारतभरामध्ये आढळतात. ते बहुतांशी रिजनल डेव्हलपमेंट असतात किंवा ती स्थानिक शैली, त्यांची लोकप्रियता, फॅशन ज्याला आपण म्हणू आपण आजच्या भाषेमध्ये तसं आपल्याला झालेलं दिसतं. नेक्स्ट, आणि मग त्याचं अगदी विकसित रूप तुम्हाला खजुराहोत बघायला मिळतं की किती भरगच्च हे मंदिर आहे. म्हणजे मूळचा छोटासा आपल्याला असलेला मंदिराची संकल्पना एक राजवाडा तो आता केवढा मोठा विकसित झाला ज्याच्यामध्ये तुम्हाला मंदिरात प्रवेश करताना अर्ध मंडप आहे, मग मंडप आहे, मग महामंडप आहे,
मग अंतराळ आहे. कसं आहे की इथे गाभारा आणि मंडप याच्या मधली जी स्पेस आहे त्याला आपण अंतराळ, त्याला अंतराळाचं नाव संज्ञा आहे. आणि मग पुढे दिसतो तो गाभारा, आणि गाभाराच्या वरती उंच शिखर तुम्हाला हे मोठं बघायला मिळतं की जे ऍक्च्युअली देवाचं घर असतं. आपण पाहिलं की देवाचं घर म्हणजे हा राजवाडा आहे, प्रासाद आहे, प्रासाद म्हणजे राजवाडा. तर तसा हा प्रासाद देवाचं घर तुम्हाला इथे अनेक मजली शिखरांवर इंडिकेट केलेला आहे. पण भक्ताकरता मात्र शिखर छोटी छोटी आहेत, एवढी मोठी नाही आहेत. पण उत्तर भारतीय मंदिर परंपरेमध्ये शैलीमध्ये आपल्याला अशी जवळजवळ प्रत्येक अंगावरती मंदिराच्या म्हणजे अर्धमंडपाला शिखर आहे, मंडपाला शिखर आहे, महामंडपाला शिखर आहे, अंतराळाच्या वरती शुकनास छोटीशी आहे, किंवा परत अंगशृंग उरुशृंग असलेला गाभाराच्या वरचं शिखर आहे. प्रत्येक अंगावरती तुम्हाला शिखर हे बघायलाच मिळतं. पण तसं द्राविड मंदिरामध्ये होत नाही, ते पुढे आपण नंतर बघू. आणि मग तुम्हाला दिसतं की त्या प्रत्येक भागाला काही ना काहीतरी नाव आहे, हे अगदी ढोबळ नाव आहेत. पण शिवाय प्रत्येक लेव्हल जे आहे त्या प्लॅटफॉर्मच्या वरती आलेली किंवा जगतीच्या त्याच्या पीठाच्या वरती आलेल्या प्रत्येक लेव्हलला सुद्धा वेगळं नाव असतं. आणि ते प्रत्येक वेळेला म्हणजे शास्त्रामध्ये दिलेली नावं जी आहेत त्याबरोबर प्रत्येक वेळेला मंदिर असतं तसं पण नाही आहे. कारण शेवटी किती कॉम्प्लिकेशन म्हणजे तुम्ही करणार आहात, किती विकसित फॉर्म दाखवणार आहात, किती बारकाईने दाखवणार आहात, कोणती शैली फॉलो करताय, डोनरकडे किती पैसा आहे, स्थपतीचे कलाकार किती ट्रेंड चांगले आहेत, अशा खूप गोष्टी याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असतात. तर त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या साईजेसची मंदिरं पण बघायला मिळतात. नेक्स्ट, मग दक्षिण भारतामध्ये काय घडतं अशा वेळेला, त्यांची आपण शैली वेगळी असं म्हणतो. द्राविड शैलीची मंदिरं तिकडे तुम्हाला दिसतात, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतं की कल्पना तीच आहे, देवाचंच घर आहे आणि भक्तापेक्षा भारीच करायचंय. म्हणजे असं नाही की भक्तासारखंच लहानसं घर केलेलं आहे, त्यांनाही मल्टी स्टोरी बिल्डिंगच दाखवायची आहे. त्याला ते विमान असं नाव देतात. आपण काय म्हणतो नागर शैलीमध्ये त्याचं नाव आहे ते प्रासाद असं आहे, दक्षिण भारतामध्ये त्याला विमान असं म्हटलंय. आजच्या भाषेमध्ये विमान म्हणजे एरोप्लेन तसा नाहीये. खरं म्हणजे विमान शब्दाचा अर्थ हा डिव्हाइन मॅन्शन, दैवी राजवाडा असाच होतो. आणि त्यामुळे तुम्हाला दिसतं की दक्षिण भारतामध्ये अगदी गाभाऱ्याच्या बेस पासून ते शिखराच्या टॉप पर्यंतचा सगळा भाग जो आहे विमान असं नाव आहे. आणि विमान या शब्दाचा, विमान हा संस्कृत शब्दाचे प्राचीन शब्द, त्याचा अर्थ देवाचं घर असा होतो हे लक्षात घ्यायला पाहिजे. याचा, या शब्दामुळे भारतामध्ये विमानं होती असा त्याचा अर्थ घेणं योग्य नाहीये. नेक्स्ट, विमानं म्हणजे उडणारी विमानं. आणि मग हे मल्टी स्टोरीड बिल्डिंग कशी दाखवायची आपल्याला, तर त्यांनी काय केलेलं आहे की वेगवेगळ्या प्रकारचं जे स्थापत्य प्रचलित होतं त्या काळामध्ये दक्षिण भारतामध्ये त्याची मिनिएचर्स केली, अख्खीच्या अख्खी म्हणजे स्ट्रक्चर्सची मिनिएचर्स केली आहे, शिखराचं मिनिएचर नाही आहे आता. तर तुम्हाला असं दिसतं की त्या मल्टी स्टोरी प्रत्येक मजल्यावरती एकेका दोन तीन प्रकारचे त्यांचे जे स्थापत्याचे प्रकार आहेत त्या सगळ्यांचं मिनिएचर आणून बसवलं आणि ते एकावरती एक उभं करून ठेवलेलं दिसतं. आपण बघूयात मग लक्षात तुम्हाला काय म्हणायचं. मुळामध्ये दक्षिण, नेक्स्ट स्लाइड घ्या, दक्षिण भारतामध्ये आपल्याला दिसतात ते बेसिक फॉर्म्स काय आहेत, तर चौरस प्लॅनवरती असलेलं स्ट्रक्चर म्हणजे स्क्वेअर फॉर्मवरती असलेलं स्ट्रक्चर त्याला कूट असं नाव आहे की जे तुम्हाला इकडेकडे मिनिएचर बघायला मिळतं. त्याच्यानंतर रेक्टँग्युलर ज्याला शाला असं नाव आहे आणि अपसॅडल चापाकृती जी आहे त्याला पंजर असं नाव आहे. तर कूट, शाला आणि पंजर या तिघांचं कॉम्बिनेशन करून एक मजला बनवलेला असतो. आता उदाहरणार्थ इथे दिसतंय डावीकडे ज्याला आपण कूट म्हटलंय त्याच्या खाली आपल्याला दिसतंय की तीन प्रकारचे, तीन लहान लहान इमारतींचे मिनिएचर्स आहेत. म्हणजे त्या एक दोन चौरस आणि मध्ये रेक्टँग्युलर आहे. ते कसं आहे की कूट, शाला आणि कूट हे तीन तुम्हाला इथे बघायला मिळतात. आणि त्याच्यामध्ये जो असा एक गवाक्ष किंवा चैत्यगृहाचं कशी खिडकी असते तसा जो अर्धचंद्र आहे डावीकडे, मी स्क्वेअर मध्ये दाखवते किंवा रेक्टॅंगल मध्ये कुठेही, हा तो मध्ये त्या शाला जे आहे आयताकृती त्याच्यावरती कोरलेला जो गोल आहे हा, तर ते पंजर. तसे दोन्ही तिन्ही प्रकारच्या स्ट्रक्चर्सची कॉम्बिनेशन करून त्यांनी केलेलं आहे. नेक्स्ट स्लाइडला जा म्हणजे अजून क्लिअर होईल. अशी ही वेगवेगळ्या प्रकारची आहेत. कूट सगळ्यात डावीकडचं जे दिसतंय ते कूट, मग स्क्वेअर फॉर्म मध्ये तुम्हाला दिसणारे दोन प्रकार दिसतात, एक छोटं झोपडीसारखं आहे आणि एक हे उजवीकडे दिसतंय ते रेक्टॅंग्युलर आणि चापाकृती. या अशा तीन प्रकारच्या स्ट्रक्चर्सची मिनिएचर्स जेव्हा तुम्ही शिखरामध्ये दाखवता वेगवेगळ्या मजले म्हणून, तेव्हा तो एक मजला किंवा एक लेव्हल ही तुम्हाला एक मजला इंडिकेट करते. त्याच्यावरती असं अनेक मजली स्ट्रक्चर तुम्हाला दिसतं. नेक्स्ट पुढे जाऊ तुम्हाला लक्षात येईल अजून. हे पांड्याच्या सगळ्यात वरती जे असते ती स्तूपी असते.
इथे दिसतंय की ते स्त्री पुरुषांच्या देवतांच्या आकृती ज्या आहेत त्याच्या वरच्या मजल्यावरती कॉर्नरला दोन्ही कॉर्नर्सना स्क्वेअर स्ट्रक्चरचं मिनिएचर आहे आणि मध्ये जे आहे ते रेक्टॅंग्युलरचं मिनिएचर आहे. त्यामुळे कुट शाला कुट अशा प्रकारचं त्यांनी एक कॉम्बिनेशन करून तो एक मजला बनवलाय. त्याच्यावरती त्यांचं अजून छोटं रूप देऊन तसाच एक मजला बनलाय कुट शाला कुट. आणि त्याच्यावरती जो अमलक तिकडे बघितला उत्तर भारतामध्ये त्याच्याऐवजी तुम्हाला दक्षिण भारतामध्ये स्तूपी दिसते ती तो कोपिंग स्टोन सगळ्यात वरचा दगड जो असतो तो. तर अशा प्रकारचे जेव्हा तुम्ही हे कॉम्बिनेशन बदलता म्हणजे कुट शाला कुट कुट शाला शाला कुट 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 शाला कुट कुट शाला असं तुम्ही काहीही करू शकता. तुम्हाला याच्यामध्ये भरपूर स्कोप असतो इम्प्रोवाइज करायला आणि डिझाईन बदलायला. नेक्स्ट तर अशा याच्यात ना त्यांनी मोठी मोठी मंदिरं उभी केलेली आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे मूळ कल्पना तीच आहे दोन्ही प्रकारच्या मंदिरांमध्ये की देवाचं घर हे मल्टी स्टोरीड इमारत आहे पण ते दाखवायची कशी मल्टी स्टोरीड इमारत याच्यामध्ये जे बाह्य रूपाने होणारे बदल आहेत त्याच्यातनं तुम्हाला द्राविड आणि नागर या दोन शैलींचा विकास हा बघायला मिळतो. आणि ही सुंदर चाक आहेत किती बारीक काम आहे. त्यांनी जागा मोकळी सोडलीच नाहीये काही दगडावरची असं वाटावं आणि हे सगळे लहान लहान पीसेस एकत्र करून केलेलं बांधकाम असतं असं नाहीये की एका दगडातनं करून काढलेलं आहे आणि ते सगळे पीसेस बरोबर बसले पाहिजेत कुठेही त्याच्यामध्ये ओव्हरलॅप होता कामा नाहीये. इतकी बारीक तिने काळजी त्यावेळेला घेतलेली आपल्याला दिसते.